माझं नाव अविनाश भानुदास पावरा आहे. मी महाराष्ट्राचा आहे. मी एका छोट्याशा नंदुरबार जिल्ह्यामधून इथे माझी स्टॅमरिंग प्रॉब्लेम सुधारण्यासाठी सुरज स्टॅमरिंग क्युअर सेंटर मैहर इथे आलेलो आहे. मी MBBSचा स्टुडंट आहे. मी श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आता शिकत आहे. तर मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मला स्टॅमरिंगची प्रॉब्लेम आहे. मी तेव्हा तिसरीमध्ये असताना मला स्टॅमरिंगची प्रॉब्लेम आहे. तर मी क्लासमध्ये मला प्रश्न एखाद्या सरांनी मला प्रश्न विचारले तर मला यायचं, पण मी त्याचं ॲन्सर देऊ शकत नव्हतो कारण की मला बोलायचं प्रॉब्लेम असल्यामुळे मी प्रश्नांचं उत्तर मी देऊ शकत नव्हतो. मीने चौथी पाचवी सहावी बारावीपर्यंत तर मी कसेही करून दिवस काढले, पण ज्यानंतर मीने मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतलं MBBSला, तर त्या टायमाला वायवाला मला खूपच प्रॉब्लेम यायचा. तर माझ्या मनामध्ये असा विचार यायचा की माझ्याकडनं तर काही बोललंच जायचं नाही, तर मी वायवामध्ये जाणार तर मी कसा बोलेल. पण अशी कंडिशन होती की एखादा बकरा असेल तर त्याच्या म्हणजे तो बलीचा बकरा तर होणारच आहे असा विचार करून मी वायवाच्या प्रॅक्टिकलला जायचो. असे करून मीने माझे वायवाचे प्रॅक्टिकल हे ते काढले. जेव्हा डॉक्टर्स सर्स मला प्रश्न विचारायचे तर माझ्याकडनं आवाजच माझ्या तोंडामधून आवाजच नाही निघायचा की आता काय बोलावे आणि काय नाही, आणि मी बोलायचं तरी मध्येच अडकून जायचो.